आपल्या शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी सन्मान योजनेसारखी योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही आणली. माननीय मोदीजी शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात, आता महाराष्ट्राचं सरकार देखील 6,000 रुपये देईल. आमच्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये या ठिकाणी त्यात मिळण्याचं काम आपण करतो. 1 रुपयात पीक विमा देतो आहे. आज आपण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं. आरोग्याकडे विशेष लक्ष आपल्या सरकारचं आहे. माननीय मोदीजींनी आम्हाला या ठिकाणी NHM नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत 5,000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या माध्यमातनं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करतो आहे. आता अतिशय सुंदर आणि अद्ययावत अशा प्रकारचं या ठिकाणी रुग्णालय आम्ही तयार करतो आहोत. आणि यापूर्वीच आपण घोषणा केली आहे या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील आपण तयार करणार आहोत आणि त्याच्याही संदर्भात जागा लवकरच फिक्स होईल, त्या संदर्भात देखील कारवाई लवकर सुरू होईल. त्यामुळे एकीकडे हेल्थ मिशन आपण राबवतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय केला. आत्तापर्यंत महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 1.5 लाखापर्यंत आपण इलाज मोफत देत होतो, आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देण्याचा निर्णय केला. म्हणजे एकीकडे प्रधानमंत्री जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखाचा इलाज मोफत देत आहेत आणि आपण या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखाचा इलाज हा मोफत देतो आहे. आता याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तो आजारी पडला, त्या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट त्याला करायचं आहे, खुब्याचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं आहे, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी असो, हे सगळे मोफत करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे.